कदाचित नियतीला एखादी गोष्ट अशी करावी लागते की पुन्हा ती घर वापसी म्हणता येते, म्हणजे आजचा प्रवेश नाही तर घरात पुन्हा पडायला आपल्याला काय म्हणता दुसरा शब्द माहिती आहे. पण इतक्या दिवस आम्ही सूर्याला दिवा लागवत होतो दाखवत होतो, पण आता मात्र आम्ही योग्य माणसाला योग्य माध्यमातून गोष्टी मागायची गरज एवढी तयार पडत नाही. आपलं कर्तृत्व दिसत कि त्या कर्तृत्वाप्रमाणे त्याला ताकद दिल्याशिवाय राहत नाही. इथं उपस्थित अनेक मान्यवरांच मला नाव घेता येईल, पण योगेश भैयांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आपण सर्वांनी या ठिकाणी दादांवर विश्वास ठेवून ज्यांनी ज्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला ते सर्व उपस्थित माझ्या जिल्ह्यातील आणि आजूबाजूच्या जिल्ह्यातील सहकारी बंधू भगिनी, खर तर योगेश क्षीरसागरांचा प्रवेश हा तसा प्रवेश म्हणता येणार नाही. कदाचित नियतीला एखादी गोष्ट अशी करावी लागते की पुन्हा ती घर वापसी म्हणता येते, म्हणजे आजचा प्रवेश नाही तर घरात पुन्हा पडायला पाहिजे. म्हणून मी आपलं मनपूर्वक खरंच आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपली 27 तारखेला आदरणीय दादांच्या नेतृत्वाखाली जाहीर सभा भिडला होणार, त्यामुळं माजी आमदार आमचे सहकारी आदरणीय संजय भाऊ धोंडकर इथं उपस्थित त्यांचंही मी या ठिकाणी स्वागत करतो. त्या 27 तारखेच्या सभेच राज्याला नाही तर देशाला एक वेगळं आगळं वेगळं आकर्षण लागलेलं आहे. आणि त्या सभेच्या काही दिवस अगोदर मुंबईमध्ये योगेश क्षीरसागरांचा प्रवेश व्हावा ही त्यांच्या त्यांच्या कुटुंबाची इच्छा होती, म्हणून आज आपण या ठिकाणी बीडला त्यांचा प्रवेश होण्याच्या ऐवजी मुंबईमध्ये आपण त्यांना प्रवेश केलाय. कारण पुढच्या 3 दिवसांमध्ये जी भव्य सभा होणार आहे ती अति भव्य होण्यासाठी योगेशचंही योगदान आरंभ काय माहित, सूर्याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात हे आपल्याला माहित आहे आणि दिव्याला सुद्धा मराठीतून आपल्याला काय म्हणता दुसरा शब्द माहिती आहे. पण इतक्या दिवस आम्ही सूर्याला दिवा लागवत होतो दाखवत होतो, पण आता मात्र आम्ही योग्य माणसाला योग्येच्या माध्यमातून हेच या निमित्तानं मी माझ्या वतीने शब्द देतो. क्षीरसागर परिवाराची आणि मुंजे परिवाराची स्वर्गीय काकून पासून आगळं वेगळं नातं हे बीड जिल्ह्याच्या जनतेला वेगळं सांगायची गरज. काही गोष्टी घडून येत घडल्या, ज्या घडल्या त्याच्यामुळं पक्षामधून जाण्याची वेळ आली आणि नियतीनं पुन्हा अशा काही गोष्टी घडवल्या की पुन्हा पक्षामध्ये येण्याची वेळ आली. मी अनेकदा सांगत आलेलो आहे की आपला विश्वास कुणावर आहे, आपल्या सगळ्यांचा विश्वास हा आदरणीय दादांवर आहे. आदरणीय दादांचा दिवस रात्र ज्या व्यक्तीने फक्त महाराष्ट्राच्या अभूतपूर्व विकासाचं स्वप्न पाहिलं आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी फक्त बीड जिल्हा नाही तो महाराष्ट्राच्या विकास
स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि महाराष्ट्राचं वैभव देशात नाही तर जगामध्ये नावलौकिक करण्यासाठी दिवसाची रात्र करणारे आपले दादा, या दादाला कधी कुठलीच गोष्ट मागायची गरज एवढे पडत नाही. आपलं कर्तृत्व दिसत कि त्या कर्तृत्वाप्रमाणे दादा ताकद दिल्याशिवाय राहत नाही. जीवन उदाहरण जर आपल्याला दाखवायचं झालं तर इथं तुमच्या समोर बसलेला उभा राहिलेला हा धनंजय. त्यामुळं अशा परिस्थितीत बीड विधानसभा मतदारसंघा पुरता आगळा वेगळा काय नाही तर संबंध बीड जिल्हा बहुसंख्याने हितागरीय दादा उभे कल्याणराव आखाडे, संजय भाऊ धोंडे, तिथं बाळा काका आहेत, अमरसिंह भैया पंडित साहेब आहेत, बजरंग पप्पा आहेत, ही सगळी मान्यवर मनात एक शंका न येता जी 2 तारखेला परिस्थिती उद्भवली त्या परिस्थितीत 5 तारखेला एक संघ दादांच्या पाठीमाग कोणी उभा राहिलं एकत्रित एक संघ तर अभिमानानं सांगावं असं वाटतं की हा बीड जिल्हा उभा राहिला. बीड विधानसभा मतदारसंघामध्ये कुठेतरी काहीतरी वेगळं झालंय असं जे आपल्याला वाटू लागलं ते सुद्धा योगेश भैयानी या ठिकाणी भरून काढलं, त्याबद्दल मी त्यांचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो. आपण आपल्या मला बंधू संबोधलंय पण मी आपल्याला माझ्याकडून एवढा विश्वास घेऊ इच्छितो की दादांचं नेतृत्व उभ्या महाराष्ट्रामध्ये उभ्या देशामध्ये या ठिकाणी उभं करत असताना दादांचा एक कार्यकर्ता म्हणून जिल्हा सुद्धा मजबूतीने दादांच्या पाठीमाग उभं राहण्यासाठी मला जे जे काही स्वतः खर्ची करावं लागत असेल, जी ताकद तुमच्या माग उभी करावं लागत असेल, ती सर्वस्व ताकद मोकळेपणाने या ठिकाणी माझ्यावर जबाबदारी दिली. पण बीड मध्ये जेवढ्या मोकळेपणाने मला काम करावं अशी माझी इच्छा असून सुद्धा मोकळेपणाने काम करता येत नव्हतं तर बीड जिल्ह्यामध्ये जिल्ह्याच्या ठिकाणी सुद्धा परवानगी शिवाय आम्हाला जाता येत नव्हतं. ही प्रामाणिकपणाने मी सांगतो, कदाचित आपल्यापैकी अनेक जणांना हे एक नक्की आहे की जे अधूर स्वप्न ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्या बीड जिल्ह्याचा विकास बीड जिल्ह्याच्या मुख्यालयातून म्हणजे बीड पासून या ठिकाणी सुरू व्हावा याच्यासाठी आपण दादांवर विश्वास ठेवून इथं योगेश भैयाच्या नेतृत्वाखाली असंख्य जण या ठिकाणी आला त्याबद्दल मी आपलं मनापासून स्वागत करतो. आणि बाकी जे बोलायचंय ते हातचं 27 तारखेला ठेवतो. सगळेजण 27 तारखेच्या सभेला सुद्धा येणार नाही. मला माहिती आहे की बीड जिल्ह्यात अनेक ऐतिहासिक सभा घेतल्या, त्या सभेचा मी साक्षीदार राहिलेलो सभेचा प्रेक्षक म्हणून साक्षीदार राहिलोय, अनेक ऐतिहासिक सभेचा काम करणारा कार्यकर्ता म्हणून मी साक्षीदार राहिलेलोय, अनेक सभेचा नियोजन करणारा ऐतिहासिक म्हणून कार्यकर्ता या ठिकाणी राहिलेलो आहे. पण येणारी 27 तारखेची सभा आम्हीच केलेल्या रेकॉर्ड ब्रेक सभेच रेकॉर्ड मोडणार नाही हा शब्द घेतो. बरोबर एवढ्या हळू आवाजात बरोबर. खूप खूप धन्यवाद भैया, आपल्या पाठीमाग ताकदीन उभा राहील हा शब्द या ठिकाणी देतो आणि थांबतो. धन्यवाद.